महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्रातील सर्व अर्धवेळ कर्मचारी कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनकर्त्यांशी साधलेला हा संवाद. आंदोलना पाठीमागची भूमिका अशी आहे की जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून 3-7 विभागातनं अर्धवेळ कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यावर 20 वर्षापासून त्यांना पदोन्नती नाही, त्यांची जी वेतनवाढ आहे ती वेतनवाढ फक्तच लागू केलेली आहे. त्या वेतनवाढीनुसार कुठल्याच प्रकारची वाढ आतापर्यंत दिलेली नाही आणि त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध आज आणि आमच्या ज्या वारंवार मागण्या करूनही त्या पूर्ण होत नसल्यामुळं आज आम्ही या आझाद मैदान या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेलो आहोत. आंदोलनाचा आज प्रथम दिवस आहे आणि या ठिकाणी उपस्थित जवळपास आम्ही 120 महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आमच्या एकूण महाराष्ट्रात 388 कर्मचारी आहेत आणि जेवढे 388 कर्मचारी आहेत त्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचा आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे. माझं नाव मनीषा सोमणकर आहे. मी महाराष्ट्र अर्धवेळ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अर्धवेळ कृती समितीचे सहसचिव आहे आणि गेले सकाळपासून आम्ही इथे, आज पहिला दिवस आहे आमच्या उपोषणाचा, तर आम्ही सकाळपासून इथं बसलेलो आहे पण अजूनपर्यंत अजून कोणी आमची दखल घेतलेली नाही आहे. आणि आम्ही विविध म्हणजे जिल्ह्यातनं आलेलो आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे की जे 2013 आमचं जे वेतनवाढ आहे ती झालेली नाही आहे, त्यामुळं ती व्हायलाच पाहिजे. आणि 2018 आमचं जे पदोन्नती थांबवली आहे ती देखील झाली पाहिजे. सर, एकूणच मानधन आमचं 4,115 रुपये आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमच्यावरती. आम्ही कसे दिवस काढतो आमचं आम्हाला माहिती आहे. आम्हाला हीच अपेक्षा आहे की कमीत कमी आम्हाला कुठल्या तरी नियमानुसार वेतन आयोगात बसवायला पाहिजे, कारण इथे काम करणारा कर्मचारी हा 22 ते 25 वर्ष झालेला आहे. बऱ्याचशा महिला आता रिटायरमेंटला आलेल्या आहे. त्यांच्या भविष्याचं काय होणार, त्यांचं भविष्य बघून बघून आम्हाला आमच्याबद्दल वाईट वाटतं आहे. आम्हाला असं वाटतं जे आमचे 5 किंवा 7 वर्ष उरलेले आहेत ते तरी चांगले जावेत. आमचे मुलं आम्हाला म्हणतात की तुम्हाला कळलं नाही का तुम्ही का मंडळात गेलात, एवढी वाईट परिस्थिती आहे की आम्हाला पण आमच्याबद्दल खूप वाईट वाटतं की आम्ही का आमचं अमूल्य वेळ इकडे वाया घालवलेलं, इकडे आमचं सगळं आयुष्यच बर्बाद झालेलं. तरी पण आम्हाला आता शेवटची आस म्हणून हेच वाटतं की आम्हाला प्रशासनाने कुठल्या तरी किमान वेतनात बसवायला पाहिजे आणि आम्हाला आमचा न्याय आणि हक्क मिळवून द्यायला पाहिजे. आज आमचा उपोषणाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातून बऱ्याचशा महिला इथे आलेल्या आहे आणि तो नेमका आकडा आमच्याकडे आलेला आहे तो म्हणजे 125. उद्या अजून संख्या वाढेल आमची, कारण बऱ्याचशा महिला निघालेल्या आहेत, प्रवासात आहेत आणि ज्या नाही येऊ शकल्या त्या घरून पाठिंबा देत आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र कामगार मंडळाचं जे कामकाज आहे अर्धवेळ कर्मचाऱ्यांचं ते काम बंद आंदोलन आहे. यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.